पुणे शहर हे 18व्या किंवा 19व्या शतकापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक किंवा राजकीय दृष्टीने एक महत्त्वाचं शहर असं सगळ्या भारतात समजलं जातं. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी अनेक व्यक्तींनी खूप मोठमोठी कामं किंवा ज्यांची कामं भारतभर किंवा जगात सर्वत्र वर्णिली गेली अशी अशा व्यक्ती या पुणे शहरात राहून गेल्या. आणि अशा व्यक्तींची स्मृती जशी व्यक्तीची स्मृती असते तसं त्या ज्या वास्तूत राहिले त्या वास्तूची स्मृती ही सांभाळण्यात यावी या दृष्टीने पुणे ऐतिहासिक वास्तुस्मृती समिती ही स्थापन झाली. आणि या वास्तूवर ती कोण माणूस त्या ठिकाणी राहत होता, कोण व्यक्ती राहत होती आणि त्या व्यक्तीचं नाव आणि किती सालापर्यंत ती राहत होती आणि त्याचं एखाद्या वाक्यात त्याचं कार्य अशा तऱ्हेचं हा नीलफलकाची योजना होती. ही योजना खरं म्हटलं तर लंडनला लोकमान्य टिळकर ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी लंडनला अशा तऱ्हेची एक ब्लू प्लॉक कमिटी म्हणून त्यांचं हेरिटेज कमिटीकडे काम करते. त्या ठिकाणी 1994 साली त्या ठिकाणी तो फलक बसवण्यात आला, लोकमान्य टिळक राहत होते त्या याच्यात. आणि त्या वेळेला मी, माझे वडील असे दोघंही त्या ठिकाणी आम्ही गेलेलो होतो. आणि ते जेव्हा पाहिलं त्यावेळेलाच जयंतराव टिळक यांना असं लक्षात आलं की अरे पुण्यातसुद्धा अशाच अनेक व्यक्ती या ठिकाणी राहून गेलेल्या आहेत, या खूप मोठाली कामं या व्यक्तींकडून झालेली आहेत आणि त्या याच्यातून आपणही अशा तऱ्हेची एक सुरू करावी अशा म्हणून पहिल्यांदा ते परत आल्यानंतर मग या ठिकाणी टिळक स्मारक ट्रस्ट हा एक जुना लोकमान्य टिळकांच्या स्मृती प्रित्यर्थ केलेला एक ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टच्या सभेत याबाबतचं पहिल्यांदा चर्चा झाली आणि मग अनेक त्याच्यातून पर्याय हे कॉर्पोरेशनकडून करावं का, सरकारकडून करावं का, अशा तऱ्हेचेसुद्धा त्या याच्यात काही पर्याय पुढे आले होते. परंतु एकदा त्याला हे लागलं की मग शेवटी कोणतरी राजकीय स्वरूपच त्याला फक्त येतं आणि असं येऊ नये अशा दृष्टीने मग ते टिळक स्मारक ट्रस्टने हे काम हाती घेतलं. त्याच्यावर एक कमिटी नेमण्यात आली, त्यात सोनी फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल किंवा वाद दिवेकर हे इतिहासतज्ज्ञ होते, मश्री दीक्षित हे इतिहासतज्ज्ञ होते, नंतर सारंग साठे असे अनेक जण, भीमा बाचल हे सगळेजण त्या समितीत होते. आणि ह्या समितीपुढे एक एक नाव चर्चिलं जायचं, मग त्याचं निश्चित म्हणजे काही घरं खरोखर शोधून काढावी लागली. असं काही हे नव्हतं कारण व्यक्ती त्या ठिकाणी कधी राहत असते. आता सगळं शहरच्या शहर आज जर पाहिलं तर जुन्या वास्तूच अशा तऱ्हेच्या खूप कमी शिल्लक आहेत आणि प्रत्येक ठिकाणी कुठे न कुठे ओनरशिप किंवा नवीन बांधकाम झालेलं असतं. अशा वेळेला त्या मोठ्या व्यक्तीचं तिथे स्मरण राहावं, स्मृती राहावी म्हणून ही योजना राबवायचं ठरवलं. आणि त्याच्यातून एकापाठोपाठ एक असं जवळजवळ 2-3 वर्ष पहिल्या याच्यात 40-50 वेगवेगळे नीलफलक बसवण्यात आले. आजपर्यंत म्हटलं तर ते 130च्या पुढे नीलफलक बसवण्यात आलेले. ह्यात एक प्रामुख्याने अडचण सर्व समितीला आली की अनेकांना भीती वाटते जेव्हा हेरिटेज आपण म्हणतो तेव्हा आपल्याकडचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे नंतर त्या वास्तूला हातही लावून देत नाही, त्यातली काही दुरुस्ती करून देत नाहीत आणि वास्तू तर जुन्या झालेल्या असतात. अशा वेळेला मग अडचण येऊ नये म्हणून पहिल्यांदा आम्ही ज्या कोणाचं ते घर असेल, एखादे मालक बदललेला, काही काळ एखादी व्यक्ती राहून गेलेली असते, मालक बदललेला असतो, तर त्यांच्याकडून पहिल्यांदा आम्ही एक लेखी हे घेतो आणि आम्ही त्यांना देतो की अशा तऱ्हेचं कुठलंही आम्ही दावा करणार नाही की हेरिटेज व्हावं.
बरोबर लंडनमध्ये याच्या खूप विरुद्ध गोष्ट आहे, म्हणजे एखादा व्यक्ती तिथे मोठी राहते आणि ब्लू प्लाक आहे तर त्याचं 25-25 हजार पाऊंडांनी किंमत वाढते तिथल्या वास्तूची. आपल्याकडे बरोबर उलट आहे की इथे लावणार म्हणजे आपल्या अडचण तर येणार नाही पुढल्या याच्याकरता, म्हणून अनेक जण त्याबाबत पहिल्यांदा हे होते. परंतु आम्ही एक त्याचं नियम केले आणि त्या नियमात हे त्यांना लिहून देत होतो की अशा तऱ्हेचा कुठलाही दावा या याच्यावर होणार नाही. आणि असं झाल्यानंतर मग आम्हाला परवानगी मिळाल्यानंतर आम्ही नीलफलक बसवत असतो दर रविवारी हा कार्यक्रम होत असे. आणि दर रविवारी करून पहिला जो नीलफलक बसवला तो शैल काळकर्ते श्री म परांजपे यांच्या घरावर बसवला आणि 12 नोव्हेंबर 1995 हा नीलफलक बसवला. हा नीलफलक बसवायला सुरुवातीला 3-4 हजार, नंतर थोडा जास्त खर्च येत असे. आम्ही अनेक पर्याय काढले, बाकी पर्याय जे होते ते खूप महाग होते, परंतु त्यातल्या त्यात हा पर्याय आम्हाला एक सोपा वाटला. श्री सारंग साठे जे त्या कमिटीत होते ते ठिकठिकाणी जाऊन मग तो कुठे बसवायचं हे ठरवत असत, एखाद्या दुसऱ्या मजल्यावर असेल ते बाहेरून दिसू शकेल अशा तऱ्हेने ती जागा आम्ही निवडत असू, अगोदर जाऊन बसवत असू. मग त्या व्यक्तीशी संबंधित कोणतरी जी माणसं आहेत किंवा त्या म्हणजे एखादा गायक असेल तर त्या गायकाचा शिष्य किंवा अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी येत असेल आणि त्याच्यानंतर तर नीलफलकाचा एक छोटा असा कार्यक्रम होत असे, त्याचं वर्तमानपत्रातून सगळ्यावर बातमी दिली जात असे आणि पुढे त्याचं एक पुस्तकही पहिल्या 53 याचं आम्ही काढलं, पुढलं काम राहिलं, परंतु एक पुस्तकही काढलं की कोणालाही हे सहज माहिती पडेल अशा तऱ्हेने या नीलफलकाची योजना राबवली. टिळक स्मारक मंदिराने राबवली आणि काही वेळा काही जण डोनेटेशनसुद्धा त्या या करता देत असत, पण बाकीचा सगळा खर्च हा प्रामुख्याने टिळक स्मारक मंदिरातर्फे करण्यात आला. पण त्याचाच फायदा असा आहे की खरोखर अनेक वास्तू आजसुद्धा रिनोव्हेट होत आहेत. अशा वेळेला काही बोर्ड काढले जातात, काही लोकांना परत राहतो असं नाही, काही खराबही झालेले आहेत. परंतु जर कोणी आम्हाला येऊन सांगितलं की हा खराब झाला आहे तर अजून टिळक स्मारक मंदिर पुन्हा जाऊन त्या ठिकाणी नव्याने बोर्ड लावतं. काही दुर्लक्षित असतं, काही ठिकाणी माणसं नंतरची जी त्या ठिकाणी राहायला येतात त्यांना त्याचं महत्त्व कळतंच असं नाही. परंतु हे काम याच्या पुढे हे सातत्याने चालणारं काम आहे, हे कधी संपेल असतलं नाही. फक्त आता काळ बदलला आहे आणि शहरही खूप मोठं झालं आहे, त्याच्यामुळे नवीन विस्तारित ह्याच्यात राहणारे लोक, कारण एक अट त्या याच्यात होती की कोणी एखादी व्यक्ती गेली तर 10 वर्ष नंतर कोणी जर आमच्याकडे अर्ज केला तरच त्या व्यक्तीचा बोर्ड बसवण्यात येत असे. 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर त्या व्यक्तीची कोणातरी वाटायला पाहिजे, बाकीच्यांना हे वाटलं पाहिजे की हा व्यक्ती महत्त्वाची आहे. आणि असं झालं तर मग कमिटी ठरवते. आज आता खूप आम्ही बसवत नाही, अशा तऱ्हेचे आमच्याकडे अर्जही फार येत नाही. आले तर केसरीचं संपादक मंडळ हे त्या याच्यात ठरवतं की व्यक्ती योग्य आहे का नाही आणि त्याच्यानंतर आम्ही हे नीलफलक आजसुद्धा बसवतो, कमी प्रमाणात बसवतो, एवढंच त्या याच्यात.